राहुल मिस्त्री, महावाश न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आहे आता कोगनोळीतील संदीप वाईन्स शेजारी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी वाईन चालू झालेली आहे. सुरक्षित अंतरानुसार या ठिकाणी प्रत्येकाला वाईन्स जे काय मद्य पेय आहे ते दिलं जात आहे. खरं तर आजचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी बरीच गर्दी होती, मात्र आज तिसऱ्या दिवशी बघता तुरळक या ठिकाणी गर्दी झालेली आहे. इतकी काय म्हणावी तशी गर्दी नाही आहे. मात्र याच ठिकाणी कर्नाटकातील असतील किंवा महाराष्ट्रातील या गावालगतची जी लोकं आहेत या ठिकाणी येऊन मद्यपेय विक्री करत असतात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की अत्यंत तुरळक आहेत. या ठिकाणी ब्लॉक देखील आखलेले आहेत की सुरक्षित अंतरानुसार यांना दिलं जाते. एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यांनी विक्री चालू केलेली आहे, कारण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे अतिशय महत्त्वाचं असते. आणि यालाच अनुसरून या वाईन्स मालकांनी एक ब्लॉक देखील आखलेले आहेत आणि या ब्लॉकप्रमाणेच या ठिकाणी त्यांनी देत आहेत. या ब्लॉकच्या तुम्ही साईडला जर थांबलं तर त्यांनी थांबू देत नाहीत, गेटच्या बाहेर जायला सांगतात. या ठिकाणी चांगलं एक त्यांनी नेम लावला आहे असं म्हणावं लागेल. आता माझ्यासोबत आहेत कोगनोळीतील संदीप वाईन्सचे मालक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कोगनोळीमध्ये या वाईन शॉपला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. आपण जाणून घेणार आहोत संदीप वाईन्सचे मालक साहेब. काय सांगाल, कुठून कुठून या ठिकाणी लोक आहेत? कागलमधून, कर्नूलमधून, चोकूरमधून इथं माणसं येतात. आणि गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आम्ही सहा फुटावर एक ब्लॉक आखलेला आहे. त्या ब्लॉकमध्येच राहून आम्ही ड्रिंक देतो इथं. आणि प्रत्येक ग्राहकाला तुम्ही विशेषतः किती साठा देत आहे? कारण सीमा भागातील लोक असल्यामुळं काही लांबचे देखील येत असतात आणि ते जास्त घेऊन जाण्याच्या तयारीत असतात. तर प्रत्येक माणसाला तुम्ही किती देत आहे? प्रत्येकाला आम्ही दोनच क्वार्टर देतो. दोनच देत आहे काय? हां. हे किती ब्लॉक आखलेलं आहे? तर हे किती ब्लॉक आखले? एक 10 ब्लॉक आखलेला आहे. ब्लॉकच्या व्यतिरिक्त कोण असलं तर त्याच्यावर तुम्ही काय सांगताय? त्यावर आम्ही देत नाही. तर आपण बघितलं की या ठिकाणी मालक क्लिअर सांगितले आहेत की या ठिकाणी 10 ते 15 ब्लॉक आखलेले आहेत आणि त्या ब्लॉकच्या व्यतिरिक्त कोणी या ठिकाणी आढळलं तर त्याला गेटच्या आत घेतलं जात नाही. सीमा भागात कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल, या दोन्ही सीमा भागातील काही गावांची लोक इथे येत असतात आणि त्यांना प्रत्येक माणसाला एक दोन दोन क्वार्टरनी देऊन प्रत्येकाची भावनाही लक्षात घेऊन सहकार्य करत असतात. कॅमेरामन तानाजी विटे सर, राहुल मिस्त्री, महावाईस न्यूज, कोगनोळी, कर्नाटक.